जामखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह जामखेड येथे पालक मेळावा वार्षिक स्नेह संमेलन तसेच 26 जानेवारीच्या निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 26 जानेवारी रोजी 100 मीटर धावणे लांब उडी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी उपकोषागार अधिकारी कागडेसाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्थायी निवासी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, पत्रकार याचिन शेख, सत्तार शेख, वसतिगृहाचे माजी विद्यार्थी, पालक, वसतिगृह अधीक्षक श्री जाधव SP, श्री महानुवर MD, कनिष्ठ लिपिक उपस्थित होते. कोशिश करने वालों की कभी लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी पालक मेळावा तसेच त्याचबरोबर बक्षीस वितरण समारंभ हे कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 26 जानेवारी दिनानिमित्त आपण विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. जसे क्रिकेटच्या स्पर्धा आहे, धावणे स्पर्धा आहे, त्यानिमित्त जे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक हे विद्यार्थी आलेत त्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. तसेच आपल्या वर्षातून 2 वेळा पालक मेळाव्याचं आयोजन केलं जातं. त्यातला दुसरा पालक मेळावा आपण आज भरवण्यात आलेला आहे. समाज कल्याण डिपार्टमेंटने ज्यावेळेस आमच्या या ठिकाणी निवड केली त्यावेळेस एकच उद्देश आमच्या वेळेसमोर आहे की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जे शासन पूर्ण होतं ते योग्य प्रकारे पोहोचावं हे तर आमचा एक मोटिव्ह आहे, हाच एक उद्देश आहे. आणि तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणून की तुमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित या सगळ्या गोष्टी पोहोचत आहे. हृदय आनंद ते दुःख असलं तर ते सुखासारखं लाभल्या जातं. ज्ञान असेल तर दुःख असलं तर ते सुखासारखं लाभलं जातं. अज्ञान असेल ते सुख असून सुद्धा ते दुःखासारखं लाभल्या जातं. मित्रांनो, वसतिगृहाबद्दल सांगायचं असं की वसतिगृहात आत्ता शिरके सरांनी तुम्हाला नामोल्लेख करून सांगितलं. सर, माझी पत्नी शिरवणे 2015 साली या वसतिगृहामध्ये आलेलो होतो. माझ्या आवडी देवबाबांनी पत्रकार बांधवी होतेच, त्यांनी सुद्धा ही अवस्था पाहिली होती वसतिगृहामध्ये 2015 नंतर. सर, वसतिगृहात मी म्हणत नाही, मला आधी शेख सुप्रिटेंडंट सर यांच्या सर्वांच्या सहकार्याने, माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काही थोडाफार बदल करण्याच्या ह्याच्यानुसार बदल करण्यात आला त्यांच्या असते. आणि या सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या जीवनातून पुढं कसं जायचं आणि या वसतिगृहामध्ये जे जो कालावधी असतो आपला तो एक संघर्षमय कालावधी असतो. कारण टीनेज म्हणजे एक 20 वर्षाच्या आतमध्ये ज्या मुलांना आवडीनिवडी असतात की जे काय घरी असल्यानंतर जे इतर ठिकाणी इतर आपण बाहेर मुलांना पाहतो जसं वागतात ते स्वच्छंद जीवन, या ठिकाणी तुम्हाला स्वच्छंद जीवन जगायला मिळत नाही. ती त्यागाची भूमिका असते तुमची आणि त्यागातूनच सर्व काही साध्य केलं जातं. कारण त्याग नसेल जीवनामध्ये तर माणूस पुढं ध्येयापर्यंत जात नाही. आणि या ठिकाणी तुम्ही या वसतिगृहामध्ये राहून आज माणूस सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही तुम्ही घेत आहात. आज प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरू, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.